नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HTV India 07 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर बॉम्बे हायकोर्ट सिलॅबस 2018 हे आपण आज बघणार आहोत. तर यामध्ये काय काय सिलॅबस आहे, क्लर्क, स्टेनो आणि पिऊनसाठी जो काही सिलॅबस आहे एक्झामचा, तो आपण सिलॅबस बघणार आहे. तर यामध्ये जनरल नॉलेज आहे. जनरल नॉलेजमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी अँड सोशल इकॉनॉमिक्स, डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, नॉलेज ऑफ करंट इव्हेंट नॅशनल अँड इंटरनॅशनल, मॉडर्न हिस्ट्री, 1857 ऑनवर्ड ऑफ इंडिया, इंडियन कल्चर, इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी, जिओग्राफी ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे आणि चालू घडामोडी नॅशनल तसेच आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय. मॉडर्न हिस्ट्री म्हणजे इतिहास आहे, इंडियन भारतीय संस्कृती, भारतीय राजकारण, भारतीय अर्थव्यवस्था आणि भूगोल, भारताचा भूगोल, अशा प्रकारे हे जनरल नॉलेजमध्ये येतं. हे मित्रांनो जनरल नॉलेजमध्ये येतं. तर यामध्ये जनरल इंग्लिशमध्ये बघूया, लिटरेचर, वर्ब, प्रिपोजिशन, ॲडवर्ब, सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट, एरोर करेक्शन, रिकग्नायझेशन, टेन्सेस, सेंटेन्स रिजिमेंट, फिल इन द ब्लँक्स विथ आर्टिकल, ETC, आन्सरिंग क्वेश्चन बेस्ड ऑप अनसीन पॅसेज, व्होकॅबलरी, सिनियम अँड अँटोमियम्स युजेस, व्होकॅबलरी, ग्रामर. तर अशा प्रकारे हे इंग्लिशमध्ये बेसिकली इंग्लिश टेन्सेस, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, उतारावरती जे काही प्रश्न विचारणार आहेत ते दिलेले आहेत आणि जे काही ब्लँक्स आहेत ते भरायचं आहे. पॅसेजवरती जे काही हे आहे ते भरायचं आहे, विरुद्धार्थी समानार्थी शब्द भरायचे आहेत. तर अशा प्रकारे इंग्लिशचा जो सिलॅबस आहे तो क्लर्क आणि स्टेनोसाठी असेल, पिऊनसाठी का असा सिलॅबस नसेल, पिऊनसाठी सिम्पलमध्ये असेल. तर पुढं बघूया. तर यामध्ये जनरल स्टडीज म्हणजे जनरल सायन्समध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, लाईट सायन्स, 10th स्टँडर्ड लेवल, जनरल आन्सर ऑफ करंट अफेअर्स, सायन्स टेक्नॉलॉजी आहे, स्पोर्ट, कल्चर, पर्सनलाइज्ड इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी. तर यामध्ये फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, रसायनशास्त्र हे आपलं 10वीच्या बेसवरती असणार आहे आणि यामध्ये लाईट सायन्स ऑफ 10th स्टँडर्ड 10वीच्या बेसवरती लेवल असणार आहे, सायन्स ऑफ टेक्नॉलॉजी, स्पोर्ट कल्चर म्हणजे खेळाविषयक संस्कृती, पर्सनलाइज म्हणजे व्यक्तिविषयक इकॉनॉमिक, अर्थशास्त्र, पॉलिटी म्हणजे राजकारणशास्त्र. तर अशा प्रकारे हा जनरल सायन्सचा अभ्यास असणार आहे. तर यामध्ये जनरल कम्प्युटर नॉलेज, तर यामध्ये बेसिक कम्प्युटर, कम्प्युटर ऑर्गनायझेशन, इनपुट आउटपुट डिवाइस, शॉर्ट अँड बेसिक नॉलेज, MS Excel, MS PowerPoint, मेमरी, क्वार्टरायझेशन, इंटरनेट, LAN WAN, मोडेम, कम्प्युटर. तर अशा प्रकारे हे कम्प्युटराइज्ड विषय असणार आहे. तर यामध्ये जे काही सिलॅबस आहे तो फक्त क्लर्क आणि स्टेनोसाठी असेल, बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर एक्झाम पॅटर्न, एक क्लर्क आणि स्टेनोसाठी हा एक्झाम पॅटर्न असेल. तर इंग्लिश यामध्ये टायमिंगसुद्धा दिलेला आहे, इंग्लिश 6 मिनिट 100 टायपिंगचा टायमिंग दिलेला आहे, इंग्लिश 6 मिनिट 100 वर्ड पर मिनिट 740 मिनटं, तर लोकल 8 मिनिट 80 वर्ड पर मिनिट 745 मिनटं, ज्युनियर स्टेनोचं दिलेलं आहे. तर ज्युनियर क्लर्क लोकल लँग्वेज 10 मिनिट 30 वर्ड पर मिनिट म्हणजे 30 शब्द 300 वर्डमध्ये बसायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे जी काही टायपिंग टेस्ट आहे ती दिलेली आहे. तर पिऊन व हमाल यासाठी ॲक्टिवनेस टेस्ट अँड क्लिनिंग टेस्ट 5 मार्क, म्हणजे ॲक्टिवनेस टेस्ट आणि जी काही स्वच्छता चाचणी आहे ती 5 मार्कासाठी आहे. इंटरव्ह्यू फॉर ऑल पोस्ट, इंटरव्ह्यू कॅरिंग 20 मार्क, सगळ्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहेत. पिऊन क्लर्क आणि स्टेनोसाठी इंटरव्ह्यू आहेत. तर अशा प्रकारे हा यांचा सिलॅबस आहे. मित्रांनो जर कोणी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा,
लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.